मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जी काही योजना आम्ही राबवत आहोत या योजनेला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. महिला माझ्या माता भगिनी ज्या आहेत त्या निश्चितपणाने समाधानी आहेत. त्यांना शासनाने महायुतीच्या सरकारने जाहीर केलेली ही योजना त्याला रोज आम्हाला जो प्रतिसाद मिळत आहे हा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांना समाधान आणि आनंद देणार आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे सर्व महिलांसोबत संवाद साधणार आहेत. त्यांच्या अडीअडचणी असतील, आणखीन त्यांच्या काही सूचना असतील, त्यांचे आणखीन काही प्रस्ताव असतील हे सुद्धा ते त्या ठिकाणी ऐकून घेणार आहेत. त्याच्यावर आम्हाला आणखीन ही योजना सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल या सगळ्या उपाययोजनासुद्धा या शासनाकडून केल्या जाणार आहेत. बहुतांशी ज्या अटी शर्ती आहेत त्या निश्चितपणाने या योजनेअंतर्गत शिथिल केलेल्या आहेत आणि त्यामुळेच आम्हाला 15-16 दिवसातच 85 लाखापेक्षा अधिक नोंदणी या योजनेअंतर्गत झालेली आहे. त्यामुळे नक्कीच एक आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण या योजनेबद्दल आहे. खरं तर सर्वात जास्ती कॅम्प जर कुठल्या मतदारसंघांमध्ये होत असतील तर ते विरोधकांच्याच मतदारसंघामध्ये होत आहेत. त्याच्यामुळे एका बाजूला ते योजनेला नावं ठेवत आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांना माहिती आहे की माता भगिनींमध्ये या योजनेबाबत एक आनंद उत्साह आहे, समाधान आहे. त्यामुळे त्या नोंदणी करायला येत आहेत आणि त्यांना शासनाकडून हा लाभ घ्यायचा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे पाहता ते टीकाही करतायत पण सर्वात जास्ती नोंदणीसुद्धा ते करून घेत आहेत. त्याच्यामुळे माझी आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका. या योजनेअंतर्गत लाभ घेण्याच्या दृष्टीने आपण अधिकाधिक नोंदणी करा आणि महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलत आहे तर लाभापासून आपण वंचित राहू नका अशीच मी विनंती आपल्या माध्यमातून सर्व समस्त माता भगिनींना करेन.